3 ते 4 दिवस आरामात टिकेल असा केक आज मी बनवत आहे, कारण उद्या यशिकाचा बड्डे आहे. तर तिच्या बड्डेसाठी केक मी माझ्या हाताने स्वतः घरी बनवत आहे. तर मी स्टोरी ठेवली होती इंस्टाला, त्याच्यानंतर व्हॉट्सॲपला सुद्धा स्टेटस लावलं होतं. तर मला खूप जणांचे मॅसेज होते की हा केक तू कसा बनवला, मला सांग, आम्हाला रेसिपी दे. तर म्हटलं चला आज आणि असे बनवत आहे तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हालासुद्धा सांगते की केक कसा बनवायचा. अगदी सोपा आहे आणि बाहेरच्यापेक्षाही टेस्टी लागतो, छान लागतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला करायचं असं आहे की कढईमधला केक आहे हा, कढईमध्ये आपल्याला खाली मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यावर एखादा अशी गोष्ट म्हणजे एखादी प्लेट म्हणा किंवा मग जे मी स्टँड ठेवलं तसं स्टँड असेल तर स्टँड ठेवायचं आहे. आणि कमी पॉवरवर जे कढई आहे त्याच्यावर झाकण ठेवून सगळ्यात पहिले आपल्याला ही जी कढई आहे ती तापवायसाठी ठेवायची आहे. अगदी कमी पॉवर करून ठेवायचं आहे. त्यानंतर जे पॉट आहे ज्या पॉटमध्ये आपल्याला केक लावायचा आहे ते पॉट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर ठेवा, किंवा नसेल तर मग मैदा, तूप आणि मैदा आपल्याला लावायचा आहे खाली. तर अशा पद्धतीने पहिले पॉटसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पहिले ह्या दोन गोष्टी तयार करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला केकची तयारी करायची आहे. तर इथं सगळ्यात पहिले मी साखर घेतलेली आहे. एक कुठली तरी वाटी घ्या आणि त्या वाटीने सगळे आपल्याला सगळ्या गोष्टी मोजून मोजून घ्यायच्या आहे. पहिले एक वाटी साखर घेतली मी, चाटणीने गाळून घेतली. त्याच्यानंतर 1.5 वाटी मैदा घेतला, 1.5 किंवा 2 वाटीसुद्धा मैदा तुम्ही इथे घेऊ शकता, तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 पूर्ण बटरचं हे पॅकेट घेतलेलं बटर आपल्याला हे विरघडून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं तेल करून घ्यायचं आहे. आणि उरलेला जो बटरचा पेपर होता तो मी केकच्या पॉटला थोडंसं लावून घेतलं, त्याला जे त्या कागदाला जे बटर लागलेलं होतं ते, म्हणजे तेही वाया जाणार नाही. तर त्याच्यानंतर आपल्याला जे बटर विरघडून घेतलं आपण, त्यामध्ये 1.5 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे. तसं 2 वाटी दूध लागते, बट 1.5 वाटी पहिले आपल्याला दूध घेऊन बटरमध्ये व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण साखर घेतलेली आहे आणि मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ते बटर आणि दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता 1/2 वाटी दूध परत घेतलेलं मी, आणि याच्यात आपल्याला टाकायचं आहे बेकिंग पावडर आणि सोडा टाकायचा आहे. बेकिंग पावडर 1/2 चम्मच टाकलं तर सोडा आपल्याला 1/2 चम्मचपेक्षा कमी टाकायचा आहे. सोडा नसेल तर तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता. आता मी पण इथे इनोच टाकलेला कारण सोडा माझ्या इथचा पण संपलेला त्याच्यामुळं. आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला ते या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे. आणि हे एकाच कुठल्याही साईडने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि जास्त वेळपर्यंत मिक्स करत बसायचं नाही आहे. जसं मिक्स झालं तसंच आपल्याला हे पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पॉट थोडंसं टॅपटॅप करायचं आहे आणि लगेच कढईमध्ये आपल्याला हे हा जो केक आहे हा शिजायसाठी ठेवायचा आहे. 40 मिनिटापर्यंत अगदी कमी पॉवरवर केक हा शिजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मधात मधात चेक करायचं नाही, 40 मिनटं झाल्यानंतरच केक चेक करायचा. आता इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये मी थोडंसं चॉकलेट सिरम आमच्या इथे होतं तर ते सुद्धा टाकलं. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, किंवा मग त्याच्यावर तुम्ही थोडंसं काजू बदाम असेल तर ते सुद्धा टाकू शकता, किंवा मग आणखी ज्या गोष्टी तुमच्या घरी आहेत त्या तुम्ही इथे केकवर टाकू शकता. यशिका अभ्यास करत होती, तिचा वाढदिवस होता त्याच्यामुळं आज ती अभ्यास करत होती आणि मीसुद्धा इकडे तिचा वाढदिवस असल्यामुळं केक बनवत होती. तर इथे 40 मिनटं कम्प्लीट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता केक मस्त फुगलेला आहे. आता आपल्याला हा शिजला की नाही ते चेक करायचं आहे. त्यासाठी एक चाकू घ्यायचा, आणि चाकू किंवा मग टूथपिक घेतली तरी चालेल, किंवा मग जे अंगारडब्बीची काडी असते तीसुद्धा घेतली तरी चालेल. आतमध्ये टाकायची, अंगारडब्बीची काडी नका घेऊ शकते तर चाकूच घ्या. आतमध्ये टाकायचा आणि तो जर पूर्णपणे क्लीन निघाला बाहेर तर केक शिजलेला, किंवा मग तो त्याला चिटकला तर केक शिजला नाही, त्याला आणखी 5 मिनटापर्यंत होऊ द्यायचं, 5 किंवा 10 मिनटापर्यंत होऊ द्यायचं. आणि नंतर गॅस बंद करायचा आणि जो केक आहे तो पूर्णपणे थंड झाल्यावरच काढायचा. आणि शक्यतोवर केक रात्री करा आणि दुसऱ्या दिवशी तो खा, किंवा मग दुसऱ्या दिवशी त्याला आयसिंग वगैरे करून तुम्ही तो यूज करू शकता, खाऊ शकता, तरच तो छान टेस्ट लागते त्याची. आता यशिकाचा बड्डे होता रात्रीचा म्हणून तिच्या पप्पाने तिच्यासाठी भरपूर सगळे गिफ्ट आणलेले इथे तुम्ही बघू शकता. आणि छोटासा केकसुद्धा त्यांनी आणलेला, कारण की पहिल्या दिवशी रात्री 12 वाजता तिला बड्डे आपला केला पाहिजे, आपल्याला गिफ्ट भेटले पाहिजे, कारण दरवर्षी आम्ही करतो म्हणून यावर्षी पण तिला एक्साइटमेंट होती. म्हणून मग तिचा रात्री छोट्या स्वरूपात आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. इथे तुम्ही बघू शकता ही क्लिप दुसऱ्या दिवसची आहे. आणि केक बघा किती छान झाला, रवाडेल रवाडेल, आणि छान स्पंजसुद्धा येतो या केकला आणि टेस्ट
खूप भारी लागते, खूप भारी लागते. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला समजणार. आणि जे काही मी मेजरमेंट घेतलेलं आहे तशानुसारच कराल तर एकदम परफेक्ट हा केक होईल. त्याच्यानंतर मी याच्यावर चॉकलेट टाकलेलं याची शॉर्ट व्हिडिओ आलेली आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आता भेटते.